नमस्कार, यू 24 न्यूजच्या हल्लाबोल या सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध मुद्द्यांवरती, विविध सामाजिक मुद्द्यांवरती हल्लाबोल करत असतो आणि आजचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण हा युवकांच्या जीवाशी खेळण्याचा विषय आहे। आणि या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत MIM चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी हे आहेत। आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना देखील करोडोंचा गुटखा हा इतर राज्यातून महाराष्ट्रात आणला जातो, तर आपण या संदर्भात निवेदन देखील दिलं आहे की CID चौकशी याबाबत करण्यात यावी। तर याबाबत काय अधिक माहिती द्याल, कशा संदर्भात हा निवेदन होता की आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये गुटख्यावरती पूर्णपणे बंदी आहे आणि असं असताना देखील करोडोंचा गुटखा महाराष्ट्रात येतो, काय अधिक माहिती द्याल? सगळ्यात पहिले तर आपला धन्यवाद की आपण मला आपल्या चॅनलमध्ये बोलवलं आणि इतकं ज्वलंत विषय आहे ते। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी कायदा आणण्यात आला आहे, याचा एकमेव कारण होतं की आपली जी युवा पिढी आहे, युवा पिढी गुटखा मावाचे वेसनी जाऊ राहिली आणि त्याच्यामुळं जे कॅन्सरचं प्रमाण आणि आजारी पडायचं प्रमाण जे दिवसेंदिवस वाढत होता, त्याला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदी कायदा आणला। परंतु गुटखाबंदी कायदा असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये दररोज करोडो रुपयाचा माल बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आणला जातो आहे, तो विकला जातो आहे, आणि याच्यामागं किती लोक आहे, कोणकोण लोक आहेत याचा छडा लावण्यासाठी, याचे धागे दोरे कुठपर्यंत आहे हे जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र पाठवलं आहे आणि त्याच्यात विनंती केली आहे का हे सगळ्याची CID चौकशी करून जे जे लोक हे नशिली पदार्थ महाराष्ट्रामध्ये आणतात आणि जे आपण गुटखाबंदी कायदा आणला आहे त्याचं उल्लंघन करतात, त्यांचं हे सगळ्या लोकांना जनतेसमोर आणून त्यांच्यावर कारवाई करावी, त्यासाठी एक CID चौकशीची मागणी केली आहे। निश्चितच, आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे सर्व सुरू असताना आपण एक निवेदन दिले आणि अहमदनगरमध्ये चक्क अहमदनगरमध्ये 1 कोटी रुपयाचा गुटखा जप्त केला जातो, याबद्दल आपण काय सांगाल? आता विचार करा की अहमदनगर सारख्या एका शहरामध्ये फक्त पोलीस प्रशासनाने एका जागी छापा टाकला आणि 1 करोडपेक्षा जास्त रुपयाचा माल जप्त झाला आहे। म्हणजे जर जिल्ह्याचा विचार केला तर दिवसाचा टर्नओवर किती असेल या गुटखा मावाचा, आणि महाराष्ट्राचा विचार केला तर मला असं वाटतं आहे का दररोजचा महाराष्ट्राचा गुटख्याचा टर्नओवर, गुटखा मावाचा टर्नओवर जवळजवळ अब्जोमध्ये जाईल। आणि एवढं अब्ज रुपयाचा गुटखा मावा महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातून येतो आहे आणि त्याच्यामागं कोण कोण आहे हे जर आपल्याला माहीत पडलं नाही तर हे खूप निंदनीय गोष्ट आहे। अहमदनगरमध्ये फक्त पोलीस प्रशासनाने एका जागी छापा मारला आणि त्याच्यातून करोडो रुपयाचा माल जप्त झाला। निश्चितच, आपण जे बोलताय त्याच्याकडे आपण जाऊयातच की यामागं मास्टर माइंड कोण आहे किंवा हा गुटखा मावा याला कोण सहाय्यता करतोय किंवा महाराष्ट्रात हा मावा गुटखा इतका कोट्यवधींचा येतो हे सामान्य माणूस करू शकत नाही, हे निश्चितच आहे, याकडे आपण पुढे जाऊयातच। पण या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की पोलिसांनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गुटख्याचा म्हणजे साठा होता त्या ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली, हे निश्चितच योग्य आहे, पण त्याचसोबत आपण पाहतो की ज्यावेळेस एखादी खाण्याची गोष्ट असते तर त्या ठिकाणी छापेमारी करत असताना त्या ठिकाणी अन्न सुरक्षा विभाग किंवा अन्न औषध प्रशासन जे आहे यांचं देखील तितकंच महत्त्वाचं रोल असतं, पण अहमदनगरमध्ये असं काही पाहायला मिळालं नाही। आपण पाहतोय की नुसतंच पोलिसांनी छापेमारी केली आणि त्या ठिकाणी गुटखा जप्त केला 1 कोटीचा, पण त्या ठिकाणी अन्न सुरक्षा प्रशासन नव्हतं, तर याबाबत आपण काय सांगाल? हा एक मोठा प्रश्न आहे की जेव्हा जेव्हा अन्नपदार्थ याच्यावर जेव्हा छापे टाकायचे असतात तो पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन हे दोघं मिळून तिथं छापा टाकत असतात, परंतु पोलीस प्रशासनाने एवढी मोठी कामगिरी केली आणि तिथं अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अधिकारी तिथं उपस्थित नव्हता, मग हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे की त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या कार्यालयाला या छापेमारीची माहिती नव्हती का, किंवा माहिती होती आणि ते तिथपर्यंत पोहोचले नाहीत, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला। सूत्रांकडून जी माहिती आम्हाला मिळाली आहे त्यानुसार पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाला कॉल केला होता, परंतु त्या ठिकाणी कॉल उचलला गेला नाही असं या ठिकाणी माहिती आम्हाला मिळाली आहे, तर मग याबद्दल आपण काय सांगाल? बघा, कसा असतो की आपण जेव्हा कार्यालयात कॉल केला आणि कार्यालयात कोणी उचललं नाही, काय कारणामुळे उचललं नसेल,
परंतु त्या अधिकाऱ्याचे या अधिकाऱ्याकडे मोबाईल नंबर नसतील असं तर शक्य होऊ शकत नाही. आणि आत्ताची जे जनरेशन आहे किंवा आत्ताचा जो टाईम आहे, इथं प्रत्येकाकडं स्मार्टफोन आहे, तुम्ही मेसेज टाकू शकत होता, तुम्ही कॉल करू शकत होता. फक्त तुम्ही लँडलाईनला फोन करत असाल आणि म्हणत सांगत असाल का तिथं कोणी उपलब्ध नाही आहे, तर मग हा कुठंतरी असं वाटतं एका लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. निश्चितच अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय की गुटखा हा महाराष्ट्रात येतो कुठून नेमकं. समजा आपण मान्य करू की गुजरातमधून येतो किंवा तेलंगणामधून येतो, मग हा महाराष्ट्रात येतोय हे निश्चितच खरंय, परंतु कोट्यवधीची उलाढाल या ठिकाणावरून केली जाते. जसं आपण मागं म्हटलं की जसं आपण पाहिलं की 1 कोटी रुपयाचा गुटखा हा फक्त नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये तो जप्त केला जातो, तर ही कोट्यवधींची किंवा अब्जोवधींची उलाढाल महाराष्ट्रात होती. आज आपण जर राज्याचा विचार केला तर ही अब्जोवधीची उलाढाल एक सामान्य व्यापारी किंवा एक सामान्य उद्योजक करू शकत नाही, तर मग यामागं कोण असू शकतं असं आपल्याला वाटतं? करोडो रुपयाचा माल घेणारा एक सामान्य माणूस कधीच नसतो. निश्चितच याच्या मागं जे आहेत आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे का याच्या मागं कोण राजकीय ताकद त्याच्या मागं काम करती आहे का, किंवा प्रशासनामधून काही लोक यांना मदत करतायत का, किंवा काही मोठे मोठे उद्योगपती ज्यांचा राजकीय कनेक्शन आहे हे लोक त्यांना मदत करतायत का. कारण कोणत्याही राज्यातून महाराष्ट्रामध्ये व्यसनचे जे पदार्थ आहेत गुटखा मावा जर येत असेल तर साहजिक आहे की एक सामान्य तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती तर आणू शकत नाही. आणि आणणाऱ्या व्यक्तीला कोणी ना कोणी पाठबळ देत असाल, कोणी ना कोणी त्याचा शक्तीचा वापर करून तो गुटखानी मावा राज्यात आणत असाल हे निश्चितच आहे. आणि हे आपल्याला माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे की याच्या मागं कोणती राजकीय शक्ती, प्रशासनामधील लोक आणि मोठे मोठे उद्योगपती ज्यांचे राजकीय कनेक्शन हे लोक इन्वॉल्व आहे हे आपल्याला जनतेसमोर आणणं खूप गरजेचं आहे. निश्चितच या ठिकाणी आपण जशी मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे की या संदर्भात CID चौकशी आपण मागितलेली आहे गुटख्या संदर्भात की यामागं कोण चेहरा आहे, निश्चितच. आणि जर CID चौकशी जर झालीच तर तुम्हाला काय वाटतं कोण असू शकते यामागे? CID चौकशी जर मुख्यमंत्री साहेबांनी आमची जर मागणी मान्य केली आणि याची CID चौकशी लावली तर मला असं वाटतं आहे की या पूर्ण रॅकेटमध्ये राजकारणी प्रशासनमधील लोक आणि मोठे मोठे उद्योगपती या सगळ्यांचा समावेश कुठं ना कुठं असणार आहे असं मला वाटतं आहे. निश्चितच या ठिकाणी आपण सांगतोय की प्रशासनाचा किंवा शासनातील काही लोकांचा या ठिकाणी सक्रिय सहभाग असू शकतो या गुटखा प्रकरणामध्ये. तर MIM या संदर्भात पुढील पाऊल काय असणार आहे? जर समजा मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली तर ठीक आहे, आणि जर नाही केली तर पुढील पाऊल आपलं काय असणार आहे? आज जे अहमदनगरमध्ये करोडो रुपयाचा साठा जप्त झाला आहे तर हे निश्चितच आहे की पूर्ण राज्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये याची माहिती सर्वांना लागली आहे. आणि आम्ही हा जो पाऊल उचलला आहे तर निश्चित इथून पुढं आम्ही आमचे जे खासदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब आहेत यांना याचा पाठपुरावा करून हा जो प्रश्न आहे हा संसदमध्ये उचलण्याचा त्यांना आम्ही विनंती करणार आहे. निश्चितच या ठिकाणी संसदमध्ये जर हा मुद्दा उचलला गेला तर त्याचे काय फायदे होतील आणि आपण जनतेला कशा पद्धतीने या ठिकाणी एक माहिती द्याल की हा गुटखा किंवा हे जे काही महाराष्ट्रात चाललंय तर मग जनतेला आपण या संदर्भात काय संबोधित करत? गुटखा आणि मावा बंदी जी महाराष्ट्रामध्ये करण्यात आली याचा एकमेव उद्देश हे आहे का आपली जी युवा पिढी आहे ती त्याचं व्यसनामुळं त्यांना मोठमोठे आजार होतात, शरीरावर परिणाम होतो. आपण पाहिलं तर त्याचे इतके स्टडीज झालेले, टाटा मेमोरियलचा स्टडी आहे, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचा स्टडी आहे का कॅन्सरचे जे मॅक्झिमम पेशंट आहे, जे माउथ कॅन्सरचे पेशंट आहे हे मॅक्झिमम पेशंट गुटखा मावा खाणारे आहेत. तर गुटखा मावाबंदी जे करण्यात आली ह्याचं एकच कारण आहे का आपली जी युवा पिढी आहे ती हेल्दी आणि सशक्त राहावी यासाठी करण्यात आलं आहे. परंतु काही लोक त्यांना सामान्य जनतेशी युवाशी काय घेणं देणं नाही आहे, त्यांना पुढच्या पिढीची भविष्याची काय घेणं देणं नाही, त्यांना फक्त त्यांचा पोट भरायचं आहे, त्यांना त्यांचं फक्त गुटखा मावा विकून पैसे कमवायचे, यासाठी हे सगळं बाहेरच्या राज्यातून मावा गुटखा महाराष्ट्रात आणून त्याचं रॅकेट चालवलं जात आहे.
निश्चितच हल्लाबोलच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत होतो की महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना देखील सर्रासपणे गुटखा विक्री केली जाते, 1 कोटी रुपयाचा गुटखा अहमदनगरमध्ये जप्त केला जातोय, हे निश्चितच निंदनीय गोष्ट आहे आणि कुठेतरी युवा पिढी बर्बाद करणारी गोष्ट आहे. या संदर्भात आज आपल्यासोबत डॉक्टर परवेज अशरफी हे जोडले गेले होते. धन्यवाद सर, आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. धन्यवाद. पाहत राहा यू24 न्यूज. थँक्यू.